डॉक्टर येंडी पाटील यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले तर आयुष्यामध्ये मोठे झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कराड येथे स्मृतीदिनाच्या कार्यक्रमावेळी केले. रय शिक्षण संस्थेच्या कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये प्राध्यापक डॉक्टर येंडी पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर येंडी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कष्टकऱ्यांचे लढवय्य नेते आणि ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन मंगळवारी होता. त्यानिमित्त कराड येथील रय शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रयचे चेअरमॅन डॉक्टर अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी रय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर व्ही एस शिवणकर, सहसचिव डॉक्टर शिवलिंग मेनकुंदळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲडव्होकेट रवींद्र पवार, माजी आमदार आनंदराव पाटील, जनरल बॉडी सदस्य किसनराव पाटील घुणसीकर, ॲडव्होकेट सदानंद चिंगळे, डॉक्टर दिलीप कुमार कसबे, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने, उपप्राचार्य एस ए पाटील, प्राध्यापक डॉक्टर कोमल कुंदप, मुबीन हरुण मुजावर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉक्टर एन डी पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत ते माझ्या प्रमुख गुरूंपैकी एक होते असे सांगितले. तसेच त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले तर आयुष्यामध्ये मोठे झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केले. एनजी पाटलांचं रुपकर आमच्यावर असे की अण्णांची मूर्ती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल ते एनजी पाटील साहेबांनी केलं. त्यावेळेपासून एनजी पाटील साहेब पंजालला यायचे. एका माडीवरती दिबा पाटलांचं ऑफिस होत. ते आले की त्या दिबा पाटलांच्या ऑफिस मध्ये यायचं. जनार्दनमध्ये शास्त्रीय नंतर झाले पण त्यांच्याकडे यायचे त्यावेळेला. आणि त्यामुळं म्हणजे म्हणतो त्या अगदी घरगुती झालं होतं. आणि अशा प्रकारे आम्ही एन डी पाटलांचे तेव्हापासून चाहते आहोत. रेल शिक्षणाची वाटचाल ही अतिशय फार मोठी आहे, पुढे चाललेली आहे. रवींद्र पवार जे सांगितल्या सूचना त्या महत्वाच्या आहेत. पण एक गोष्ट अशी आहे की आता आपल्याला काही मर्यादा पण आहेत सर. म्हणजे आपण सगळं करत असताना त्या मर्यादेच्या मध्ये आपण आपल्याला सर्वच कडे जायचं आहे. प्रगती होते ना ती अख्खी प्रगती कशी होती आपल्याला बघायचं आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन. रवींद्र पवार साहेब अनेकांना सांगतात की बारावीतल्या एका आपल्या मुलानं सात पेटंट बारावी सायन्सच्या मुलानं. म्हणजे हे ही जी तुमची करामत आहे, हे जे आपलं यश आहे, हे यश हे आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे. एन डी पाटलांनी खरंच आकाशाला गवसणी घातली. कुठल्या क्षेत्रात त्यांनी हात घातल्याला मागं वाटले तसं नाही. त्यांचा स्वभाव कधीच नाही एखादी गोष्ट करायची म्हटली तर करायची शेवटच्या पर्यंत. पण मार्गदर्शन करताना सुद्धा ते सगळ्या बाबतीतलं मार्गदर्शन केलेलं आहे. राजकारणात केलंच एक कार्यकर्ता म्हणून. पण त्याच्याबरोबर उद्योगधंद्यामध्ये असेल तिथेही त्यांनी काही टिप्स दिला असतील मला. आणि माणूस म्हणून वागताना त्यांचा आदर्श घेऊन आपण वागलो तर नक्कीच मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. अख्खा जग ज्यावेळी म्हातारा झालेला आहे. युरोप 51 वर्षाचा झालेला आहे, जपान 54 वर्षाचा झालेला आहे, अमेरिका 48 वर्षाचा झालेला आहे. पुढच्या 10 वर्षांमध्ये अख्ख्या जगाला तरुण मुलं देणार कोण असेल देश, तो कोणता देश आहे? फक्त उच्च शिक्षण घेणारा जगाच्या पाठीवर 2 नंबरचा देश कोणता? भारत. जगाच्या पाठीवर जास्त इंग्रजी जाणणारा देश कोणता? भारत. जगात सगळ्यात जन्मजात गणिताचं ज्ञान असणारा देश कोणता? भारत. जगात आयटीचं ज्ञान सर्वोत्कृष्ट कोणाला असणारा देश? सगळ्यात कमी पगारात काम करणारा कोण? सगळ्यात हार्डवर्क करणारा कोण? आणखीन काय पाहिजे? हे मिळालंय आज तुमच्या खांद्यावर डोका आहे. डोक्याच्या 1.5 किलो मांसाचा गोळा आहे, त्याला किंमत आहे. मी या जातीचा, मी या धर्माचा, मी पूरग्रस्त, मी प्रकल्पग्रस्त ही विरोध चालणार नाही. तर ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, आय टी आणि इनोव्हेशन, रिसर्च, मग अशी शब्दप्रयोग झाला. इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, पेटंट, परवडीचे शब्द आहेत. त्याच्या खेरीज पर्याय नाही. जगण्याची क्षमता आहे का नाही याच्याशी किंमत नाही. जो चेंज येणार आहे तो इतका प्रचंड चेंज मोठा येणार आहे की तुम्हाला कोणालाच मुलाने कल्पना नाही. पण तर तुमच्यासाठी मात्र 2023 पासून एक मोठी आव्हान आहे. आव्हानाच्या जोडीला प्रचंड मोठ्या संधी आहेत आणि हृदय त्याच्यात उतरलेले आहे. येत्या 23 तारखेला एक मोठा तुमच्यासाठी करार करतोय. पवारसाहेबांनी सांगलेला आहे आय बी एम बरोबर आपण काम करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, आय ओ टी, मशीन लर्निंग,
या गोष्टींसाठी आपण त्यांच्याबरोबर येत्या 23 तारखेला करार करतो आहे. तेच शिकवणार आहे आणि नोकरी सुद्धा IBM देणार आहे. कॅट जेलेनी जगातील 3 नंबरची IT कंपनी आहे. त्यांनी किती मुलं मागावी आमच्याकडे? 1 लाख मुलांना नोकरी देतो. किती मुलांना देऊ शकतो आम्ही दिली मुलं? 160 डिमांड अँड सप्लाय बघा. तेही तुमच्याबरोबर येत आहे.